राज्यामध्ये पुणे नाशिकचा रेल्वे असेल किंवा पिंपळगाव दोघीचा पाठ गेला, या सगळ्या गोष्टीतून परत हे टॉवर लाईन जात असताना तिथल्या आळे आणि परिसरातल्या शेतकऱ्यांची खूप भूसंपादन होऊन त्यांचे शेतीची जवळपास अशी जाळी होती काय अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता कलेक्टर ऑफिस किंवा प्रांत ऑफिस याच्यावर अनेक बैठका झाल्या. एका बैठकीला शरदाचा सोनूनही उपस्थित होते. आणि आता हे जे काही शेतकऱ्यांचं मत आहे त्या मताशी मीही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, पाठिंबे आहे. काल रात्री जवळपास 10:30-11 वाजता मला एका शेतकऱ्यांचा संजय कुर्ड्यांचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की पोलीस बंदोबस्तात उद्या काम चालू करणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर मी ही माहिती घेतली, त्यातून CMO PMO ऊर्जामंत्री फडणवीस साहेब यांनी मुंबईला वीज पुरवण्यासाठी ही टॉवर लाईन खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं ही टॉवर लाईन करणं खूप गरजेचं असल्यामुळं त्यांनी वरिष्ठांकडून SP साहेब, पारेषणचे अधिकारी, त्यांनी सगळ्यांना ते आदेशित करून हे पोलीस बंदोबस्तात काम चालू करायचं असं सांगितलं. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना याच्यातून आपल्याला मार्ग काढला पाहिजे म्हणून पारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो, कलेक्टरांशी बोललेलो आहे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी बोललेलो आहे आणि SP साहेबांशी पण बोललेलो आहे. आणि त्यामुळं आजची जी कारवाई आहे ही अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अशा प्रकारे डायरेक्ट येऊन जर कारवाई करत असेल तर हे आम्हाला कुठल्याही बाबतीत मान्य नाही. शेतकरी असतील, इथले स्थानिक लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे असतील, त्यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक घेऊन त्यातून जे पर्याय मार्ग आहेत त्या पर्याय मार्गाचा विचार करून ही टॉवर लाईन इतरत्र हलवून हे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. हे जेव्हा ते वारंवार सांगतात किंवा कोर्टमध्ये आता केस चालू आहे तरीसुद्धा तुम्ही एकतर्फी जो निर्णय घेत आहेत हा बिलकुलही आम्हाला कोणाला मान्य नाही. आणि त्यामुळं कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आजची जी कारवाई ते करत आहेत ही आता त्यांनी थांबवलेली आहे. आज कुठल्या प्रकारची कारवाई करणार नाही. 11 तारखेला कलेक्टर समवेत या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, या विभागाचे माजी खासदार शिवाजी दाडोरा पाटील, मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, या तालुक्यातले सगळ्याच राजकीय पक्षाचे प्रमुख, त्यामध्ये शरददादा सोनवणे, आशाताई भुसके, सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषारजी थोरात आणि माऊली शेठ खंडागळे, या बाधित शेतकरी आणि ह्या तिन्ही गावचे म्हणजे संतवाडी, आळे आणि कोळवाडी ह्या तीन गावचे सरपंच यांच्यासमवेत 11 तारखेला सकाळी 11 वाजता ती बैठक लावलेली आहे. त्यामध्ये पारेषणचे पण अधिकारी असतील. सर्व पर्यायी मार्गांवर चर्चा होऊन त्या बैठकीने सर्वानुमते जो निर्णय होईल त्यातून पुढं जाण्यासाठी मी त्यांना ती विनंती केली आणि त्यांनीही ती मान्य केलेली आहे. मी खासदार साहेबांचीही बोलून आहे, कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता आहे. म्हणून मला सर्वच शेतकऱ्याला विनंती करायची आहे की आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आजपर्यंत म्हणून सगळ्या पक्षाचे हे लोकप्रतिनिधी असेल, आपण सगळेजण शेतकरी असेल, आपण कायम शेतकऱ्यांच्या हितातून पुढं जाण्याचा निर्णय आजपर्यंत घेतलेला आहे. पुढंही आपण याला वेगळ्या कुठल्याही फाटाना फुटता एक दिलाने एक विचाराने या शेतकऱ्यांना वर अन्याय होणार नाही याच्या पाठीमागे उभा राहून आपण त्यांना न्यायाच्या भूमिकेतून आपण काय करू शकतो याच्यावर आपण त्याची मीटिंगच्या आधीच कलेक्टर ऑफिसला मी तर म्हणेल की 10 वाजता आपण पोहोचू, त्याच्यावर चर्चा करू आणि आपलं लाईन ऑफ ॲक्शन काय ठरेल यातून आपण मार्ग काढू. मी सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून मी जरी असलो तरी आमच्यासमवेत वेगळे इतर पक्षाचे नेते म्हणले असतील, खासदार साहेब असतील, ते जरी आता वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचाराचे असेल, माझे खासदार असतील, हे सगळेजण आपण एकत्रितरित्या तुमच्या पाठीशी आम्ही संभाषण आमदार साहेब नाही का ना समजा गणपती झाले, गणपती आपल्या सगळ्यांच्या अडचणी आहेत. गणपती हा उत्सव मोठा आहे आपल्या राज्याचा देशाचा. मला असं वाटतं की आपण जर विनंती केली वर करू तर गणपती आता थांबवलं आपण आपण सामूहिकरित्या त्यांचे SC कमिशन त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून आपण ती पुढे ढकलून ती मीटिंग आपल्या सगळ्यांच्या सोयीने सगळ्यांशी चर्चा करून ठरवू. धन्यवाद. आम्हाला विनंती पोलीस प्रशासनाला हे साफ चुकीचं आहे
मागच्या वेळेला नोटीस देऊन तुम्ही दिलं होतं, या वेळेला तुम्हाला मागच्या वेळेला तुम्ही होते सुद्धा, तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहीत असताना, गणपतीचा सण सुद्धा असताना, ही सगळी असलेले शेतकरी वर्ग तुम्ही जर अशा पद्धतीने जर होत असाल तर हे चुकीचं आहे साहेब, चुकीचं आहे. जो बंदोबस्त दिलेला आहे याच्यावर शेतकरी मोकळ्या मनाने चर्चा करत होते मगाशी, की इथे आमदार आमच्या बरोबर आहे, माझे खासदार आमच्या बरोबर आहे, आताचे खासदार आमच्या बरोबर आहेत, सगळ्या तालुक्याचे सगळे पुढारी एकत्र आहेत, मग हे करतात कोणाच्या जीवावर, हे गणपतीमध्ये पोलीस बंदोबस्त आला कसा? तर लोक असं म्हणत होती की कॉन्ट्रॅक्टरने ह्या लोकांना मॅनेज केलेलं आहे, हा मॅनेज केलेला पोलीस बंदोबस्त ही मोजणी आहे. ही गोष्ट अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं लांछनास्पद आहे. म्हणजे राजकारण या विकासाच्या प्रकल्पामध्ये अधिकारीच करतात लोकप्रतिनिधीपेक्षा, असं देखील लोकांच्या मध्ये चर्चा चालू आहे. त्याच पद्धतीने गोविंद शिंदेची जबाबदारी नाही का? त्यांनी ज्या वेळेला मागची मीटिंग घेतली त्यांनी कळवलं नाही का रिपोर्ट की सद्यस्थिती काय आहे? ते बिचारे काल आलेले तहसीलदार त्यांच्यावर सरळ बोजा टाकून त्यांना पाठवताय. अजिबात मी प्रशासनाचा माजोलगिरी चालून घेणार नाही, कारण अजिबात शेतकऱ्यांच्या बाबतीत खपवून घेणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे का तुम्ही नेते कुणाचे आहात, कोणासाठी बसवलं? नेत्यांसाठी नाही बसवलंय. इथे आमदार खासदारांच्या घरी तुम्हाला बसून पगार देण्यासाठी नाही बसवलंय. हे सगळ्या शेतकऱ्यांचे महिला सकाळपासून 2:30 उठत बसलेले नाही, मार्ग काढायचा. पण यांनी मीटिंग घेतली त्यावेळेला, यांनी मीटिंग घेतली त्यावेळेला सुद्धा आपली एकी ठेवू, आपण एकी ठेवू, एकी आपली आहेच. पण यांनी जेव्हा घेतली ना मीटिंग त्यावेळेला, समजून घ्या जरा, शेतकऱ्यांच्या व्यथा हे आम्ही जाणून घेतलेल्या, ही काय माझ्या याच्याप्रमाणे तुमचा जो काही ग्रह झालेला आहे हा ग्रह कृपया तुम्ही डोक्यातून काढून टाका. शेतकऱ्यांच्या याच्यासाठी आम्ही अजिबात विरोधी नाही, शेतकऱ्यांच्या त्या समस्येवर तोडगा निघावा म्हणून आम्ही ती बैठक घेतली आहे. महापारेषणनी पोलीस बंदोबस्तासाठी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांना बंदोबस्त दिलेला आहे, याच्यामध्ये प्रशासनाची काही वेगळं त्याच्यामध्ये भूमिका नाही. शिंदे साहेब, मला आपण आता जे काय आहे सकाळी जिल्हाधिकारी साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे, जिल्हाधिकारी साहेबांनी तोडगा काढण्यासाठी 11 आपण बैठक ठेवलेली तिथं. मी मागच्या 25 वर्षे मध्ये आमदार होतो, आपल्या सर्वांना कल्पना आहे. यावेळेला ही गोष्ट आमच्या इंटॅक्ट आली, त्यावेळेला ही सगळी मंडळी आली होती, इथले सर्व टोटल सर्वांना माहिती, शेतकरीच आहे ते सर्व, तुम्ही सगळे आमचे खुराडे साहेब. आणि मी त्यांना सांगितलं की लोकप्रतिनिधींना विश्वास घेतल्याशिवाय तुम्ही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर पाऊल टाकायचा नाही. त्याच्यात ते बंद झालं, कुणी आलं नाही. आता ठीक आहे, पुन्हा आता नव्याने त्यांनी सुरुवात केली, 3 सर्वे झालेत, त्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना सोपा असलेला सर्वे आम्ही घ्या आणि काम करा असं पद्धतीची भूमिका त्यावेळेला पॉलिसीमध्ये ठरलेली होती. नंतरच्या कालखंडामध्ये अतुल शेड आमदार झाले, एक तिथे मोठी मीटिंग झाली, गोविंदराव पण होते तिथे जिल्ह्याच्या निवडला, तुम्ही सगळे होते ना, आपण होतो काही होते, कलेक्टर ऑफिस आहे, बैठक झाली तिथे पण आमचं म्हणणं आजही असे. आणि बघा, मी तुम्हाला एकाला खालच्या अधिकाऱ्या दोष देत नाही, माझा तो विषय नाही, कारण मला कल्पना आहे का तुम्ही सगळ्यांनी सांगितलेल्या कामाची तुमच्या हातामध्ये पॉलिसी नाही आहे. मला कल्पना आहे, तहसीलदार असेल, प्रांत असेल, इथलं DYSP असेल, पोलीस अधिकारी असेल, माझं म्हणणं एकच आहे, एक चांगली गोष्ट झाली आज, किमान जी काय पॉलिसी वर्तून आली आणि तातडीने ह्या गणपतीमध्ये आम्हाला शॉकेबल आहे सर्वांना, टोटल सर्वांना. हे म्हणतात तसं की कुठल्या परिस्थितीने कॉन्ट्रॅक्टर हँडल करतोय, तो म्हणतोय की बाबा आम्हाला, मी पैसे भरतो आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्या गणपतीमध्ये, मला असं वाटतं की चूक आहे. आता पण जी तुम्ही बघा मागच्या 70 वर्षाची पॉलिसी, गणपती हा एवढा मोठा उत्सव, याच्यामध्ये एकही अधिकारी एक तर त्याच्या झोपावत 24 तास काम करतात, ड्युट्या लागलेले सर्वांना, अशा परिस्थितीमध्ये अशी पॉलिसी वापरणं हे धोकादायक आणि वाईट आहे. लोकांना ते आवडलेलं नाही. आणि मग आता एक चांगला निर्णय आलेला आहे. काय निर्णय आलेला आहे सर्वांचा बसून, की आपल्याला उद्याच्या तारखेला, आणि खरं सांगा ह्या नोटीसच्या बाबतीमध्ये वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांना आपण प्रश्न विचारूया, जिल्हाधिकारी ह्या जिल्ह्याचे प्रमुख आहेत, तुम्ही समजून घ्या, आणि सरकारच्या आणि आपल्यामध्ये जिल्हाधिकारी प्रमुख आहे. आपण जिल्हाधिकाऱ्यांची बैठक यांनी कॉल केलेली आहे लोकप्रतिनिधींनी, ती तारीख आपल्याला जी 11 दिली, माझं त्यांना असं संमिशन आहे किंवा मला विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने. आणि बघा असं काही नाही की पक्षाचे प्रमुख
आम्ही अगोदर सगळे मागे राहतो निलेश, जेवढे शेतकरी तुम्ही सगळे तिथे मिटिंगला जा, आम्ही तुमच्या आम्ही खाली वाट पाहतो तुमची, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही बसून आहे. हे राजकीय हवे दावे आपले कुणाचेच नाहीये आणि ते असू नये. आपण सगळे एकत्र आहोत चिन्नर तालुका बरोबर. शेतकरी बाधित आहे आणि आमचं ठरलेलं आहे सर्वांचं, मग ताई असू द्या, मी असू द्या, अतुल शेठ असू द्या, शरदराव असू द्या, नाना असू द्या, जी सगळी मोहित असू द्या, आमचा तुषार असू द्या, आनंदराव असू द्या, आमचं सगळ्यांचं ठरलं एकच की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना बाधित होऊन द्यायचं नाही. पैसा विषयच नाहीये, आम्हाला काही नकोच आहे तुमच्याकडून, आम्हाला जमिनीच राहिलेली नाहीये. तुमचं काय मत आहे? बस एवढाच विषय आमचं म्हणणं तुम्हाला एकच आहे फक्त की आम्हाला जी गणपती गेल्यानंतर तहसीलदार प्रांतसाहेबांचं आम्हाला गणपती नंतर तुम्ही आता डायलॉग करा आदरणीय कलेक्टर साहेबांशी आणि आता फार काही मतमतांतर करत नका बसू. ते काही मजा नाहीये उगाच काहीतरी. आपण आपले आपण आपली सगळी पोझिशन घेऊन चाललेलो आहे. शासनाशी आपण करू ना डायलॉग, जिल्हा अधिकाऱ्यांशी आपण डायलॉग करू. आपण सगळे एकत्र आहोत. निश्चितपणे आम्हाला गणपती संपला तरी तारीख द्या, आम्ही सगळे मंडळ तिथं येऊ आणि तिथे आम्ही चर्चा करू. आम्हाला मोठा हॉल द्या, बाधित सगळे बोलवा. कुणाला असं किंतू परंतु वाटायला नको की आम्हाला सोडून काय पॉलिसी झाली. आमच्या सगळ्यांना घेऊन चला, एक बाधितच्या सर्व शेतकऱ्यांना बोलवा आणि आमच्या सगळ्या लोकपर्यंत बोलवा. आम्ही सगळे आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं एक एक बंद कामरेड मिटिंग नका घेऊ तुम्ही, ओपन करा, काय करायचं सगळं ओपन करा. म्हणणं घ्या, आलेले आणि आमदार साहेब ही मिटिंग पोस्टपोन.